आपल्या नात्यातून तुम्हाला आणि घरच्यांनाच खूप त्रास होतो, तो आणखी सहन नाही करायचा मला. वा वा, त्यागाची महान मूर्ती, त्यागाची महान मूर्ती बनायचंय तुला. मला आणि या घरातल्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून डिवोर्स हवाय तुला. काय परफेक्ट प्लॅन केलास का तू मंजिरी? मला या अशा अवस्थेला आणून ठेवलंस आणि आता माझ्यासमोर हे धरलं, हो ना? पण नाही मंजिरी, तुझ्या प्लॅनचा शेवट चुकला आहे. तुझ्या प्लॅनचा शेवट. पुढच्या वेळी काहीतरी नवीन प्रयत्न कर, पण त्यावेळी सुद्धा माझं उत्तर हेच असेल. आई, हा काय प्रकार आहे? हे यांचं उत्तर आहे. म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या समोर डिवोर्स पेपर सही करण्यासाठी ठेवले मी. त्यांनी तुकडे करून माझ्या हातावर ठेवले. शेवटी तू तुझ्या मनात होतं ते आणि तुला हवं होतं तेच केलंस. मी काय केलंय आई? वर मलाच विचार. सगळं करून सरूनवर मी काय केलं असं विचारायला तू मोकळी. आई, तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी डिवोर्स पेपरवर सह्या केल्या. तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी ते कागद त्यांच्या समोर ठेवले. मी आणखी काय करायला हवं? हेच तर. या घराच्या सुखासाठी मी आणखी काय करू अशी तुमची इच्छा? घटस्फोटाचे कागद माझ्या हातावर ठेवून माझ्याकडे माझं सर्वस्व मागितलं तुम्ही. मी ते सुद्धा द्यायला तयार झाले. आता यापेक्षा आणखी काही मोठं मागणं तुम्हाला सुद्धा शक्य नाही आहे. कुठे निघालीस या वेळेला? वाट फुटेल तिकडे जावं लागेल ना आता मला. मला कळेल अशा भाषेत बोललीस तर बरं होईल. दादा, मी तुमची एवढी मोठी फसवणूक करून सुद्धा तुम्ही मला एवढा वेळ या घरात राहू दिलं हेच उपकार आहेत तुमचे माझ्यावर. पण तुमच्याशी खोटं बोलले याचं ओझं नाही पेलवत आहे आता मला. हे ओझं वागवत नाही राहू शकत मी या घरात. येते मी, घर सोडून जाते.
दादा दादा आणखीन एक गोष्ट, गौरांगला माफ करा, त्याच्या बिचाऱ्याची काहीच चूक नाही आहे याच्यात. तुमचा लहान भाऊ आहे तो, त्याच्यावर राग धरू नका, माफ करा त्याला. येते मी. आणि अजून एक सांगायचं आहे, मी तुमच्याशी खरं बोलून बाहेर चालली आहे या घरातून. खूप आनंद होतोय मला या गोष्टीचा. आता या खरेपणाचं बळच मला ताकद देईल ह्याच्या पुढचा अवघड प्रवास करायला. येते मी. थांब नेत्रा. तू मुधोळकरांची सून आहेस, तुला हे घर सोडून कुठेही जाण्याची गरज नाही. कसं आहे, खोट्या सुगंधी फुलापेक्षा काटेरी पण खरा निवडुंग जास्त आवडतो मला. दादा, तू जे काही कबूल केलंस ते कबूल करण्यासाठी सुद्धा खूप मोठं धाडस लागत. भल्या भल्यांना ते जमत नाही. हे घर तुझं आहे आणि तसं असल्यासारखंच इथून पुढे तू या घरात राहशील. तू गौरांगला नीट सांभाळशील, खात्री आहे मला. दादा थँक्यू. सुखानं संसार करा. तू उद्यापासून ऑफिसला येऊ शकतेस. सकाळी ऑफिसला ये आणि काम समजावून घे. सरळ तिला हाताला धरून घराबाहेर काढायची. कोण अडवणार आहे आपल्याला सांग ना, कोण अडवणार? आते काय, आते काही महत्वाचं बोलतो ती जणू. हा नाही काय नाही, ते आपल्या वहिनीच्या आई. तुला तुझा आधीचा सत्यजित परत हवाय हो ना? तुला तुझा आधीचा तो सत्यजित परत मिळेल. रादर आता या क्षणापासून तो तुला परत मिळालाय असं समज. मी तुम्हाला हेच सांगायला आलो होतो की आता पुन्हा तुम्हाला तो हरलेला खचलेला सत्यजित कधीच दिसणार नाही. आते चालू दे. दी, तू डिवोर्स पेपर्स वर सह्या करून जीजूंना दिले होतेस?
का? मधुरा जाऊ दे ना, झालं ते झालं. दी, अगं याचा त्यांच्या मनावर काय परिणाम झाला असेल याचा तू? मधुरा माहिती आहे मला, पण माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता ग. हे बघ, तुला माहिती आहे ना सगळं. मग आपण पुन्हा पुन्हा नको त्या विषयावर बोलायला. मी निघते आधी. का मधुरा? हे बघ, खरं सांग मला, तुझा कोणी अपमान तर नाही ना केला? म्हणजे कोणी काही बोललं नाही ना? हं, नाही अगदी, कोणी काहीही बोललेलं नाही आहे. आय एम फाईन. मी मग एक काम करते, मी विहंग भाऊजींना सांगते तुला सोडायला. ते येतील अगं तुला सोडायला? मी विहंग येणार आहे मला सोडायला. अगं म्हणजे अगं मग एवढं अपराध्यासारखं काय बोलतेस? नाही अगं, मी कुठे काय लपवतीये. मधुरा, मी तुला काहीच म्हटलेलं नाहीये. मी निघायची तयारी करू घाते. पोट भर खा. कसं आहे ना गौरांग, उद्यापासून माझी नवीन सुरुवात होणार आहे. नाहीतरी रोज घरात नुसतं बसून राहण्यापेक्षा काम करणं चांगलं नाही का? दादांनी मला ऑफिस मध्ये काम करायची परमिशन देऊन किती चांगलं केलंय ना दादांनी. तुम्हाला समजून सांगशील ना उद्या सगळं? हो, दे ना ऍपल. आणि तसं दिवसभर घरात काम काय असतं रे? सकाळी उठायचं, नट्टापट्टा करायचा आणि दिवसभर घरात कुचळक्या करत फिरायचं. नुसत्या कुचाळक्या करण्यापेक्षा ऑफिस मध्ये जाऊन काम केलेलं काय वाईट? संध्याकाळी गप्पा मारायच्या आणि झोपून जायचं. हे सगळं करण्यापेक्षा स्वाभिमानाने ऑफिस मध्ये काम करणं काय वाईट नाही का? हो. काय केलंस तू? सत्यजित खूप मोठी चूक करतोयस. माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक मी करून झालोय आणि ती तुलाही माहिती आहे. नेत्रा उद्यापासून ऑफिस मध्ये येणार आहे. अरे काय करणार आहे ती तिकडे? तिला काय कळतंय माझ्या ऑफिस बद्दल आणि ऑफिसच्या डिसिजन्स बद्दल? या घरातल्यांना बोलण्याची परमिशन नाहीये आणि हे तुला माहिती आहे. आणि तुला माहितीये ती कोण आहे ते? नेत्रा काही ऑस्ट्रेलियाहून वगैरे आलेली नाहीये आणि तिचे वडील गोव्याच्या एका जेलमध्ये आहेत चोरीच्या आरोपाखाली. माहितीये मला. मग तुला हे सगळं माहित असून सुद्धा तू तिला या घरात राहू देतोस? मी जाऊन तिला आत्ताच्या आत्ता सांगते की तू या घरात. तो तुझा अधिकार नाहीये. ती या घराची सून आहे आणि मी तिला या घरात राहण्याची परवानगी दिली आहे. पण मला या घराची आणि तुझी काळजी आहे, त्यामुळे मी तिला या घरात राहू देणं शक्यच नाहीये. तुला जर एवढी काळजी आहे प्रिया, तर मग इतके दिवस ही गोष्ट माहीत असून सुद्धा तू सांगितली का नाहीस? कारण हे सगळं तुला सांगून मला तुला अजून त्रास द्यायचा नव्हता. त्रास कसं आहे प्रिया, मी गेल्या काही महिन्यात इतका त्रास भोगलाय की आता कशाचंच काहीच वाटत नाही मला. ती मुलगी प्रामाणिक आहे, तिनं स्वतःहून या सगळ्या गोष्टी कबूल केल्या. तुला कळत नाहीये, या मागे तिचा नक्की काहीतरी मोठा डाव आहे प्रिया.
आत्ता माझी जी परिस्थिती आहे ना, त्यापेक्षा वाईट काहीही होऊ शकत नाही. कळलं? तर फायनली तू पुण्याला परत जायचं म्हणतेस? हो. पण मी काय म्हणतो, एकदा जर तू सत्यजितशी बोलून, त्यानं काय होईल माहित नाही, पण एक लास्ट होप म्हणून. कारण सत्यजितच्या मनात एखादी गोष्ट जर का बसली ना एकदा, कि ती सहजासहजी बाहेर निघत नाही. पण त्यातून वे आउट काय, ते जर का कळलं असत तर मग परिस्थिती या थराला जाऊच दिली नसती मी. ओके, विल ट्राय. विहंग, मी आज निघते पुण्याला जायला. हो, तू मला सांगितलंस की एकदा, पुन्हा पुन्हा काय तेच तेच? नाही म्हणजे तू मला सोडायला. डेफिनेटली. पण मला काय वाटतं, तू पुन्हा एकदा जर विचार करून. नाही विहंग, आता मला त्या घरात राहणं पॉसिबल नाहीये. तरी मला वाटतं, नाही म्हणजे वहिनींना सपोर्ट म्हणून मी मी तिथे असल्यामुळे ताईचे प्रॉब्लेम्स कदाचित आणखीन वाढतील. आणि ताई निर्दोष हे सिद्ध करण्यासाठी मला पुण्याला जावंच लागेल. जायला हवं, जायलाच हवं पुण्याला. विहंग, तू ना पुन्हा पुन्हा तेच तेच विचारतोयस. हो का, म्हणजे मी खरंच पुन्हा पुन्हा तेच तेच विचारतोय. हो. आता तू पुण्याला जाणारच आहेस म्हटल्यावर मग गालिबला कभी घर कभी उनको असं का म्हणायचं वाटलं असेल? म्हणजे त्याच उत्तर तुला उद्या मिळेल, पण त्यासाठी तू. नाही, मी नाही थांबू शकत विहंग. ठीक आहे. हॅलो. हॅलो, हा मंजू आहे का? मंजू आहे ला. चुकून तिच्या नवऱ्याला लागला का काय फोन? बरं, आता राव लागलाच आहे, तुम्हीच सांगा. सत्यजित राव, मंजू आहे का तिथं? तिच्याशी जरा सिक्रेट बोलायचं आहे. द्या की फोन. हा द्या. आओ, चहा आणलाय गीता ना? पाणी पाणी आणू का? विषय तुम्ही असं का बोलता? हे पी. हा? पी पी या चहाचा एक घोट पी. पिऊन मरतेच का एवढंच बघायचं होतं. तुझ्या त्या डिवोर्स पेपर्स वर मी सही नाही केली, मग माझ्यापासून सुटका मिळवण्यासाठी तू या चहात विष चेक करायचं होतं. तुला सुटका हवी ना माझ्यापासून? छान आहे चहा.